श्री तीर्थ क्षेत्र कोपेश्वर मंदिर खिद्रापूर। कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यामध्ये येते। खिद्रापूर या गावी असलेले हे महादेवाचे मंदिर शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचे दगडी मंदिर आहे। हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन भागाला। सिद्धराज फिल्म्स प्रेझेंट विथ अनुभव जंगम, तीर्थक्षेत्र श्री खिद्रापूर। शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना हा शिल्प तज्ञांना तसेच आपणा सर्वांनाही अगदी खेळवून ठेवतो। केवळ आतूनच नाही तर बाहेरून पण ही वास्तू सुंदर अशा कोरीव कमानी परिपूर्ण आणि संपूर्ण प्रदक्षिणा मार्गावर विविध भावनांचे प्रदर्शन करणाऱ्या आखीवरेखीव मानवी आकृत्या सुमारे 5 ते 7 फूट उंचीवर आहेत। मुख्य मंडपाच्या किंचित विलग असलेला खुला मंडप, आच्छादित मंडप, अंतराळ आणि गर्भगृह असा कोपेश्वर मंदिराचा तलविन्यास आहे। गर्भगृहाच्या कपोतालीवर मुख्य शिखराची प्रकृती असलेला छोट्या शिखरांची ओळ आहे। अंतराळ मंडप आणि त्याचे मूळ छप्पर अस्तित्वात नाही। मंडपापासून काहीसा विलग असलेला खुल्या मंडपाला स्वर्ग मंडप म्हणून ओळखले जाते। कोपेश्वर मंदिर हे पूर्वाभिमुख असून पुढच्या बाजूस मुख्य मंडपाऐवजी त्रिरथ तलविनासाचा पूर्ण मंडप आहे। मंडपाच्या मध्यभागी वर्तुळाकार रंगशिळा असून त्याच्या भोवती अपूर्ण घुमटाकार छताला पेलणारे 12 स्तंभ आहेत। या स्तंभांच्या आतील भागावर कार्तिकेय आणि अष्टदिक्पाल्य वाहनांसह दाखविलेले आहेत। या 12 स्तंभांच्या मागे तुलनेने कमी रुंदीचे 9 स्तंभ आहेत। स्वर्ग मंडपाच्या आत सभा मंडप आहे। या सभा मंडपाच्या उत्तर आणि दक्षिण दिशांना प्रवेशद्वारे आहेत। प्रवेशद्वारांच्या दोन्ही बाजूला लगतच एक स्तंभ व त्याखाली कोनाड्यात व्याल आहेत। सभा मंडपामधल्या 12 स्तंभाभोवती 20 चौकोनाकृती स्तंभ आहेत। या स्तंभांच्या रांगापलीकडे सभा मंडपाच्या भिंती आहेत। या सभा मंडपाच्या दोन्ही बाजूंना प्रकाशासाठी गवाक्षे आहेत। मंडपातून अंतराळात जाताना प्रवेश मार्गापाशी 2 बाजूंना द्वारपालांच्या मूर्त्या आहेत। गर्भगृहाचे द्वार पंचशाख प्रकाराचे आहे। गर्भगृहात 2 शिवलिंगे आहेत। येथे अशी आख्यायिका सांगितली जाते की येथील महादेवाचे नाव कोपेश्वर आहे। कोपेश्वर म्हणजे रागावून येथे येऊन बसलेला। दक्षकन्या सतीच्या जाण्याने तिच्या विरहाने कोपलेला असा महादेव मग त्यांची समजूत काढण्यासाठी कुणीतरी हवे होते ते काम श्री विष्णूंनी केले। त्यांचे नाव धोपेश्वर। मंदिराच्या गर्भगृहात 2 शाळुंखा आहेत। एक कोपेश्वराचा तर दुसरा थोडा उंच आहे तो धोपेश्वराचा। दुसरे एक वैशिष्ट्य असे आहे की इथे इतर मंदिराप्रमाणे नंदी नाही। कदाचित कालोघात किंवा आक्रमकांमुळे त्याचे स्थलांतर झाले असावे। हा नंदी खिद्रापूर पासून 12 किलोमीटर दूर नैऋत्य दिशेला कर्नाटकातील येड्डूर या गावी आहे। तेथे फक्त नंदीचे मंदिर आहे। असे फक्त नंदीचे स्वतंत्र मंदिर कदाचित दुर्मिळ उदाहरण असावे। या मंदिराचा इतिहास म्हणजेच साधारण 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीमध्ये या कोपेश्वर मंदिराची उभारणीची सुरुवात झाली असावी। पुढे 11व्या ते 12व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेले। देवगिरीच्या यादवांनी सुद्धा याच्या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे। येथील स्थापत्यशैली दक्षिणेकडील वेल्लूर हळेबीडशी साम्य दर्शविणारी आहे। तसे परकीय आक्रमकांनी या मंदिराचे खूप असे नुकसान केलेले आहे। ते अगदी मनाला चटका लावते कारण येथील सुंदर वास्तू सुद्धा भग्न अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात। मंदिराच्या पायाजवळ आपल्याला चौबाजूंनी हत्ती कोरलेले दिसतात। तसेच उत्तर आणि दक्षिण या दोन्ही बाजूस मात्र एक नंदी वजा आकृती दिसते। भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने
या मंदिराला दिनांक 2 जानेवारी 1954 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. या मंदिरावरील सुरसुंदरी शिल्पे विशेष प्रसिद्ध आहेत. गजरथावर मोठ्या आकाराचे हत्ती असून या हत्तींच्या पाठीवर वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्पे आहेत. भद्रावरील देवकोष्टात बैल असून त्यावर शक्तीसह शिव आरूढ झाला आहे. कोपेश्वर मंदिराच्या बाह्य बाजूस देवकोष्टे आणि अधिष्ठानाच्या दरावर वेगवेगळी आकृती शिल्पे आहेत. तसेच मंडोवरावर नायिका विष्णूंचे वेगवेगळे अवतार चामुंडा गणेश व दुर्गा यांची शिल्पे आहेत. आजकालच्या युगामध्ये आपण मॉडर्न टेक्नॉलॉजीचा उपयोग करून भव्य स्ट्रक्चर तर निर्माण केले आहेत, पण असा एक प्रश्न पडतो की त्यावेळेला कोणतेही इक्विपमेंट नसताना हे भव्य स्ट्रक्चर कसे उभे केले असावे. आणि असेही मनात येते की आपल्यापेक्षा नक्कीच त्यांच्याकडे कोणती तरी मोठी टेक्नॉलॉजी असावी. चला तर मग, तुम्ही कधी भेट देताय श्री कोपेश्वर मंदिराला? तुमचा सपोर्ट नेहमी आमच्या चॅनेलला राहू द्या. व्हिडिओ आवडले असल्यास चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.